कोल्हापूरची जीवनदायिनी अशी ओळख असलेली पंचंगा नदीच्या प्रदूषणात दिवसेंदिवस वाढ होत आहे प्रदूषणाला नदीकाठावरील एकोणचाळीस गावे हात पार लावत आहेत वाढत्या प्रदूषणामुळं नदीपात्रातील पाणी रसायनयुक्त झाले असून पाण्याला काळसर असा रंग चढला आहे त्यामुळं पाण्यातील जलचरांनासुद्धा याचा धोका निर्माण झाला आहे प्रदूषित पाण्यामुळं अनेक गावात कावीळ गॅस्ट्रोसारखे आजार पसरलेत मासे कासवासारखे जलचर या पाण्यानं मृत्युमुखी पडलेत इतकेच काय या प्रदूषणाचा परिणाम हा इचलकरंजी येथील चाळीस व्यक्तींच्या जीवाशीही बेतला आहे एकेकाळी खळकळून वाहणारी पंचगंगा आता प्रदूषणामुळं विषगंगा बनली वाढत्या लोकसंख्येमुळं आणि औद्योगिकरणामुळं पंचंगेच्या प्रदूषणात वाढच होत आहे पंचगंगेच्या प्रदूषणमुक्तीसाठी न्यायालय हरित लवाद आणि पर्यावरण मंत्र्यांनी आदेश दिले याबाबत इशाराही देण्यात आले पण कागदावरच रखडलेली ही, कागदावर ही कामं पंचगंगा मुक्त कधी करणार असा सवाल आता उपस्थित होतोय अशाच ताज्या अपडेट्स साठी स्पीड न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा